नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण पायथागोरसची त्रिकुटे पाहत आहोत। पायथागोरसची त्रिकुटे आपण दोन प्रकारे पाहणार आहोत, एक म्हणजे विषम संख्येने सुरुवात होणारी त्रिकुटे आणि समसंख्येने सुरुवात होणारी त्रिकुटे। तर आज आपण विषम संख्येने सुरुवात होणारी त्रिकुटे पाहत आहोत। विषम संख्या कोणत्या? तर 1, 3, 5, 7, 11, 13, 15, 17, 19 या विषम संख्या आहेत। पायथागोरससाठी आवश्यक असणारी सर्वात लहान विषम संख्या आहे 3। आपण 3 सुरुवात होणारी विषम संख्या घेणार आहोत। त्रिकुट आहे 3, 4, 5। हे त्रिकुट कसे तयार झाले आहे, विषम संख्येने सुरुवात होणाऱ्या त्रिकुट कशाप्रकारे मिळवायचे याची ट्रिक आहे। काय करायचं, 3 जी संख्या आहे तिचा करायचा वर्ग। 3 वर्ग आला 9 आणि 9 अशा प्रकारे भाग पाडायचे की त्यांची लगतचे अंकांची बेरीज 9 आली पाहिजे। मग 9 लगतची संख्या कोणती आहे की ज्यांची बेरीज 9 आहे, असे आहे 4 अधिक 5। म्हणून 4 अधिक 5 घेतले आणि हेच आहे आपले पायथागोरसचे त्रिकुट। 3 नंतरची विषम संख्या आहे 5। म्हणून 5 तयार होणारे त्रिकुट आहे 5, 12, 13। ही हे त्रिकुट कसे आले, 5 वर्ग 25। 25 अशा प्रकारे लगतच्या अंकांची बेरीज 25 येईल अशा प्रकारे घेतली। 12 अधिक 13 बरोबर 25। म्हणून 5 तयार होणारे त्रिकुट आहे 5, 12, 13। त्यानंतर पुढची विषम संख्या आहे 7। 7 तयार होणारे त्रिकुट मिळाले 7, 24, 25। 7 वर्ग 49। 49 अशा प्रकारे फोड केली की त्यांची लगतच्या अंकांची बेरीज झाली 24 अधिक 25 बरोबर 49। 7, 24, 25। त्यानंतर पुढची विषम संख्या आहे 9। 9 वर्ग 81। 81 लगतच्या अंकांची बेरीज 40 अधिक 41। 9, 40, 41। अशा प्रकारे सर्व विषम संख्यांचे त्रिकुट आपण मिळवू शकतो। 11, 60, 61। 11 वर्ग 121। 121 लगतच्या अंकांची बेरीज 60 अधिक 61 बरोबर 121। म्हणून हे त्रिकुट मिळाले 11, 60, 61। तर अशा प्रकारे विषम संख्येने सुरुवात होणाऱ्या संख्येंचे आपण पायथागोरसचे त्रिकुटे मिळवू शकतो।